दलित पैंथर्स के संस्थापक और आंबेडकरी आंदोलन के टिप्पणीकार वरिष्ठ बौद्धिक नेता राजा डाले इनके द्वारा स्थापित गंधकुटी बुद्ध विहार को सामाजिक उपद्रवियों ने तोड़ दिया था। 28 जून को ही इस घटना की शिकायत अभी तक दर्ज नहीं की गई है। पूर्व राज्य मंत्री एवं उत्तर नागपुर विधायक डॉक्टर नितिन राउत द्वारा ज्ञापन सौंपा गया। राउत साहब, माता रमाबाई आंबेडकर हे नाव एक आदर्श स्त्रीचे नाव असून त्या नावाला साजेसे असे वर्तन करणारे नगर निर्माण व्हावे या हेतून गंधकुटी विहाराची स्थापना दलित पॅंथरचे संस्थापक कालकथिक राजा ढाले याने 40 वर्षापूर्वी केलेली होती। बौद्ध धम्माचा निःशुल्क प्रचार प्रसार व्हावा आणि निस्वार्थ उद्दिष्ट त्यांचा होता। विहाराच्या बांधकामापासून ते आजतागायत डागजुगीसाठी लागणारा खर्च स्वतः राजा ढाले साहेबांनी व त्यांच्या पत्नीने केला होता। समाज सेवेच्या हेतूने त्यातून कोणतेही उत्पन्न न घेण्याचा त्यांचा मानस आजतागायत कायम आहे। दिनांक 28 जून 2024 रोजी सदर बुद्ध विहाराची तोडफोड झाली आहे अध्यक्ष महोदय, व त्यामध्ये ढाले कुटुंबियांनी स्थापित केलेली बुद्ध मूर्ती सुद्धा गायब करण्यात आली आहे। सदर बुद्ध विहाराचे सर्व कागदपत्रे राजा ढाले व त्यानंतर दीक्षा ढाले यांच्या पत्नीच्या नावे आहेत। दिगंबर पाईकराव या कॉन्ट्रॅक्टरने कुठलीही शासनाची परवानगी न घेता सदर बुद्ध विहार तोडलेला आहे अध्यक्ष महोदय, याची शासनाने नोंद घेऊन याविषयी निश्चितपणे संबंधितांवर उचित कारवाई करावी अशी विनंती आपल्या माध्यमातून शासनाने दखल घ्यावी। प्रताप अडसर, गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम, तो आज ही आइए 14 साल से रुग्ण सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर।